तेजस यांच्या माध्यमातून नक्कीच तेजस दुसरं षटक मात्र हाताळत आहेत आणि पहिले षटक मँडेटरी पॉवर प्लेचं मात्र समाप्त झालं. दुसरं षटक मात्र आता मार्गस्थ होत आहे. आपण फील्ड मात्र खुली पाहतोय कारण रिस्ट्रिक्शन्स होते फील्डमध्ये. ते मात्र आता पाच खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहू शकतात. आपण पाहतोय डीप मिडविकेट पाहतोय, लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहतोय, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर पाहतोय, बॅकवर्ड पॉईंट तोही देखील वायडिश लावले गेलेला आहे. पाटी थोडंसं कमी क्षेत्ररक्षक लावले गेले आहेत. बॅटिंग चा जर आपण विचार केला तर क्षमता आहे आदित्य गीते यांच्या ताकदीवर की ते पाटी देखील शॉट खेळू शकतात. थर्डमॅन आणि फाईन लेग 30 यार्ड सर्कलमध्ये आणि बाकीचे क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करत असताना फलंदाज बाद काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं. बिग विकेट बिगलो असं. आदित्य इज बॅक टू द डग आउट. डीजे आता मात्र विकेट बहाल केली आहे. आशिषला काही गरज नव्हती. चुकी चुकी आणि चुकी क्रिकेटला मध्ये चुकीला माफी नाही आणि ती चुकी होते ती म्हणजे आशिष यांच्या माध्यमातून. चला आशिष इज बॅक टू द पॅवेलियन. डीजे अपयशी ठरतोय पण धावा मिळेल एक अवांत रूपात. धावसंख्येत मात्र एकने भर पडेल. धावसंख्या दाखल कव्हर झाली आहे ती म्हणजे 11 धावा. नक्कीच शुभ आकडा 11. कोलवाडापाचा चेंडू सरळ फॉलो थ्रू मध्ये आवडला गेला. पंचांचे हात वर. फलंदाज परत तंबू मध्ये. यस पप्पू इज बॅक टू द पॅवेलियन. डीजे
नक्कीच भर पडेल। नक्कीच वंशचा इशारा मात्र नक्कीच पेंडिंग असेल। यस इट इज अ डॉट बॉल। नक्कीच स्कोर झालाय स्कोरबोर्ड वर आपण। अकरा धावा धावफलकावर धावा अकरा अर्जित झाल्यात। नक्कीच मैदान मध्ये आपण पाहतोय जयेशला चांगली गोलंदाजी क्लासिक सीसी मधून नक्कीच आपण करताना त्याला पाहतो। बदलापूर विभागामध्ये मयूर देशमुख या संघाचे कर्णधार त्यांची नक्कीच आता परीक्षा असेल की कुठेपर्यंत संघ घडवलाय, कारण आता मात्र साथ द्यायला त्यांच्यासोबत कोणी नाहीये। नवीन संघातून खेळत असताना नक्कीच सिद्धेश आपण पाहतोय त्यांच्यासोबत। नक्कीच जयेशला कामगिरी मात्र पूर्ण करावी लागेल आता मात्र। यस इट यस इट इज अ वाईड पंचांकडून इशारा येतोय। अवांत रूपात एक मात्र भर पडते आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे ती म्हणजे 13 याकड्यावरती। नक्कीच पंचांकडे लाऊड अपील असेल पंचांचे हात वर अभिषेक नाव इट्स अ बॅक टू द डग आउट डीजे। तो जिंदगी इस कदर जियो की मिसाल बन जाए। आणि आता कुठेतरी आपल्या संघासाठी चांगली गिरी कामगिरी करत असताना मैदान मध्ये आपण पाहतोय जयेशला। जयेश जर आपण विचार केला चांगला उभरता सितारा आपण पाहतोय बदलापूर विभागामध्ये। आणि आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन मात्र खुले झालेले असेल कारण दुसरं षटक मात्र नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ असेल। पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि आता हे षटक मात्र मार्गस्थ। अद्याप धावसंख्यावर धावफलक्यावर धावा लागल्या आहेत त्या म्हणजे 13 धावा स्थिरावली आहे। धावसंख्या स्थगित झाली आहे अडकली आहे। आता मात्र मोठा फटका सुंदर सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते भरा उनमध्ये उन्हामध्ये तारा आता चमकत असताना, कारण ताराने चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं आपल्या संघासाठी मात्र 3 धावा नक्कीच वाचवल्या। आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय तन्मय नक्कीच डावखुरे आताचा फलंदाज काल चांगली खेळी मात्र केली। हार मानून चालणार नाहीये कारण तुम्हाला जिंकणं फार महत्वाचं आहे। नॉकआउटचे सामने आहेत थावांचं नंदनवन मात्र तुम्हाला सजवावं लागेल। इमारती मोठ्या रनांच्या मात्र तुम्हाला उभ्या कराव्या लागतील आणि धावांचं नंदनवन सजवता सजवता तुम्हाला एकेरी दुवेरी धावांनी फुलं देखील लावावी लागतील। फक्त मोठ्या फटक्यांची आतिशबाजी करून चालणार नाही आहे। मोठे फटके तुम्हाला जरूर खेळायचे आहेत पण एकेरी दुवेरी धावांना देखील तेवढंच प्राधान्य दिलं पाहिजे। आणि आता मात्र लाइन एंड लेंथ खराब चुकीचा चेंडू क्रमांक नियम म्हणजे 7 वाईट चेंडू अवांत रूपात मात्र एकनी भर पडते। धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 15 धावा। स्वीपचा फटका खेळायचा होता अजून एक स्वैर चेंडू पंचांकडून मात्र इशारा येतोय यस इट इज अ व्हाईट कॉल। अवांत रूपात मात्र एकनी भर पडेल व्हाईटच्या स्वरूपामध्ये धावफलक सरसावेल ते मात्र 16 या आकड्यावरती। आता मात्र लाईन एंड लेंथ खराब दिशा खराब और दशा खराब कारण दिशा तुमची चांगली पाहिजे बॉलिंग मध्ये आणि बॅटिंग मध्ये तुम्हाला कनेक्शन आणि कनेक्टिव्हिटी दोन सीसी फॅक्टर तुम्हाला फार महत्वाचे आहेत आणि त्या सीसी फॅक्टरला तुम्हाला आता निगडीत आणावं लागेल मनामध्ये आणावं लागेल कारण कनेक्शन तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल। रिव्हर्स अटेम्प्ट होता सुंदर फॉलो थ्रू मध्ये चेंडू देखील अडवला गेला जयेश यांच्या माध्यमातून चांगला कमबॅक देखील पाहायला मिळाला। स्ट्राईक एंडवर फलंदाज मात्र
एका धाव्याने चेंज झाले आणि स्ट्रायकरवर फलंदाज आता आपण पाहत आहे ते म्हणजे कृष्णा। 17 धावांची खेळी अद्याप झालेली आहे सांगिक आणि आता मात्र शेवटचा चेंडू मात्र मार्गस्थ असेल। शेवटचा चेंडू पंच नक्कीच घोषणा करत असताना शेवटचा चेंडू मात्र मार्गस्थ सामना करेल तो म्हणजे कृष्णा, कालच्या दिवसातील शेवटचा मॅचचा हिरो। आणि आता मात्र त्याच्या बॅट मधून काहीतरी झालं, बॅट मधून यश मिळालं, यश मिळालं स्वतःला वैयक्तिक नसलं तर यश मिळालं सांगिक आणि धावा वाढतील झपाट्याने त्या म्हणजे नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये आता सिद्धेशला जबाबदारी दिली आहे। चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, वेंट लाइक अ ट्रेसर बुलेट, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, वंडरफुल सक्सेस फॉर पॉवरफुल चौक। नक्कीच अजून एक फटका, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, हा पडतोय तोफेचा गोळा, निघतील चार अग्निंच्या ज्वाला डीजे। बाहेरून कोणी बोलू नये, आज जर खेळाडूंना काही दुविधा असेल तर त्यांनी अंपायरला सांगावं, विनंती असेल। खेळाडूंना जर काही प्रॉब्लेम्स असतील ऍक्शन्सवर तर त्यांनी कृपया करून अंपायर्सला सांगावं नक्कीच। आता मात्र सज्ज पुन्हा एकदा तिसरा चौकार लागेल का हे प्रश्नचिन्ह लागतोय की नाही, बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क झाला नाही म्हणून धावा मिळतील एक संघाच्या, मात्र धावसंख्येत पडेल भर, संघाची धावसंख्या पोहोचली ती मात्र फायटिंग टोटल 30 वर, कारण फायटिंग टोटल अशासाठी की तुम्हाला 30 धावे डिफेंड करू शकता, या आपण या आजच्या दिवसाच्या हंगामामध्ये जरूर पाहिलं। अजून एक चूक, चुका आणि चुका या सामन्यामध्ये तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये होणारा चुका, त्या चुकांवर मात्र पांघरून घालायला तुम्हाला जागा मिळणार नाहीये कारण नॉकआउटचा सामना आहे, जिंकलात तर टिकाल आणि हरलात तर विकाल। धन्यवाद डीजे। कृष्णा ऑन स्ट्राइक असेल, धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 32वा, चेंडू झाले आहेत ते म्हणजे 3, फक्त आणि फक्त 3 चेंडू, अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील मैदानामध्ये। आता कृष्णा आणि तन्मयशी जोडी केटी फॅक्टर आपल्याला पाहायला मिळते। चौकार, जसा नटरंग पोज देतो तसा मात्र पोज आपल्याला पाहायला मिळाली, एक पाय
चांगला फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. ऑल ऑन द कार्पेट चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. हा मिळतोय अजून एक डीजे धावा लागल्या त्या तब्बल 40 40 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या 3 षटकांचा जर आपण विचार केला ना तर फक्त आणि फक्त 21 धावा. या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 19 धावा खर्च केल्यात आणि अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. अजून एक हाता मोठा फटका सामना मात्र पूर्णपणे खुला करून टाकेल. धन्यवाद डीजे. आणि आता मात्र शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. चांगला फटका अलग दी कार्पेट चेंडू मात्र जातोय की नाही हे पाहणं फार गरजेचं असेल. नक्कीच फलंदाज मात्र नक्कीच बाद होतील. दुसऱ्या धावेचं मात्र मानस होत. धावफलकावर धावा सुंदर राजेश दादा याच्या अक्षरामध्ये कोरल्या गेल्या. टार्गेट असेल तुम्हाला ते म्हणजे 42 धावसंख्येचं. पण जर टार्गेटचा विचार केला 42 धावांचं टार्गेट होतं पण काही चुका झाल्या त्याच्यामुळे 2 धावा मात्र पॅनल्टीमुळे कट करण्यात आला आणि धावसंख्यावर धावा असेल त्या म्हणजे 24 चेंडूमध्ये 40 धावेची गरज. धन्यवाद डीजे मास्टर. आणि आता मैदानामध्ये केतन आणि रोमितची जोडी आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी पोहोचवली आहे खांद्यावरती म्हणजे शुभमच्या. जर आपण 3 षटकांचा पहिला विचार केला पहिल्या सत्रामध्ये तर फक्त आणि फक्त 19 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च करण्यात आल्या त्या म्हणजे 22 धावा. तब्बल 22 धावा खर्च करण्यात आला, माफ करा 21 धावा खर्च करण्यात आला. 22 धावेला मात्र धावचीत झाले आणि नक्कीच 42 धावांचं आव्हान होतं. पॅनल्टीमुळे 2 धावा मात्र मायनस झाल्या. आता मात्र समीकरण असेल ते म्हणजे 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. लेट्स प्ले ऑल द बेस्ट बोथ बॉयज शो दी गुड गेम. नक्कीच पहिला चेंडू केतन पाटीलला मात्र रोखलाय पहिल्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर मात्र रोखलंय यासाठी की पियुष नावाजलेला गोलंदाज बदलापूर विभागामध्ये त्याला 6 चेंडूवर 6 चौकार लागले होते केतन पाटील यांनी. आणि आता मात्र कुठेतरी बेड्या ठोकण्याचं काम मात्र सुरुवात केली आहे ती म्हणजे शुभमनी. नेवर डन अंटिल इज डन असं म्हटलं जातं. नेवर ओव्हर अंटिल इज डन असं म्हटलं जातं. अजूनही संपलेलं नाही आहे. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. शेवट मात्र गोड करावा लागेल. नक्की सुरेख फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय तन्मय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहणं तन्मय पाहतोय. लॉंग ऑनला आपण पाहतोय आदित्य. दोन खेळाडू मात्र समोरासमोर आपण पाहतोय. थर्ड गियर सर्कलच्या बाहेर पॅट्रोलिंग करत असताना आपल्याला दिसायला मिळत आहेत. आणि त्याच्यानंतर आता मात्र थोडंसं फील्ड चेंज आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच। आता मात्र रोमित मैदान मध्ये सुसज्ज आणि आता मात्र शुभम देखील सुसज्ज फील्ड लवकरात लवकर लावायची विनंती असेल। आजचा दिवस मात्र सुखरूपरित्या पार पडायला पाहिजे कारण कोणती दुविधा यायला नाही पाहिजे। तर सामने मात्र लवकरात लवकर खेळवा। चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, हा येतोय रोमितच्या बॅट मध्ये। नक्कीच आता मात्र धावा सजवल्यात कारण विचार केला तर पहिल्या चेंडूवर धावा मिळाले त्या फक्त एक, दुसऱ्या चेंडूवर धावा मिळाला ती एक आणि आता मात्र अजून एक फटका। चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय अजून एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड। नक्कीच जेके ग्रुप आणि ठाकूर डेव्हलपर्स नाणेफेकीचा कौल आपण नक्कीच करूया। संगणकांना विनंती असेल आणि आता मात्र सामन्याला कुठेतरी वळण मिळत असताना जशी गोलंदाजी मात्र व्हायला पाहिजे होती मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ती मात्र गोलंदाजी अद्याप झालेली नाहीये। जबाबदारी खांद्यावर मात्र दिली होती पण कुठेतरी विचार करावा लागेल शुभमला, दादूसला विचार करावा लागेल। चांगला चेंडू लाऊड अफील असेल पंचांकडे, बिग विकेट बिग लॉस असेल का हे पाहणं मात्र गरजेचं असेल। पंचांकडून इशारा येणं मात्र पेंडिंग असेल। अच्छा नोट आउटचा डिसिजन मात्र अद्याप दिलेला आहे आणि फलकावर धावा लागल्या तर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये त्या म्हणजे 10 धावा अजूनही चेंडू मात्र शिल्लक असतील ते एक। पाच चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला, अजून एक चेंडू मात्र मार्गस्थ असेल। आता मात्र शेवटचा चेक असेल पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर गरज होती 10.00 च्या सरासरीने चालायची पण आता धावगती मात्र प्राप्त झाली, झपाट्याने मात्र धावगती प्राप्त झाली कारण हा मिळतोय चौकार डीजे। मध्ये 12 धावा अद्याप त्यांनी ठोकल्या, दोन चेंडूवर सलग दोन चौकार आपण पाहिले, एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र जरूर झाली पण स्वतःला बॅक केलं आत्मविश्वास दणानला आणि मात्र चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू फेकला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली ती धावफलकावर म्हणजे 14 आणि आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन फील्ड देखील ओपन असतील। आपण पाहतोय फाइन लीग ला देखील एक खेळाडू आपण पाहतोय, त्याच्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ला देखील, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये देखील एक पाहतोय खेळाडू आपण, त्याच्यानंतर वाईडिश थर्डमॅन देखील आपण थोडासा पाहतोय थर्डमॅन आणि फाइन लीग मात्र आत आहेत। आता मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळालं, अप्रतिम क्षेत्रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं। आता म्हटलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय बदलापूरचा मिस्ट्री स्पिनर पप्पू। नक्कीच क्षमता आहे एकाच ऍक्शन मध्ये दोन टर्न टाकण्याची, एकाच ऍक्शन मध्ये
ऑफ स्पिन देखील टाकू शकत, एकाच ऍक्शन मध्ये लेग स्पिन देखील टाकू शकतात. बॅट्समॅनला विचार करायला भाग पडतात, पण इथे विचार करण्याची गरज आहे, कारण नॉकआउटचा सामना आहे. हा जर सामना हरलात तर मात्र समाधान मानावं लागेल. क्रिकेटमध्ये समाधान मानून चाललं नाही आहे, आणि समाधान मात्र मानलेलं नाही आहे, अजूनही हार मात्र मानलेली नाही आहे. शिवा अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत फायनल क्षेत्रामध्ये. आपल्या संघासाठी मात्र इथे 3 धावा तर जरूर वाचवल्याच, पण पप्पूला देखील आत्मविश्वास त्याचा दणाणला, कारण चेंडू झाले ते फक्त 2 आणि धावा झाल्यात त्याही 2. 8 चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झाला. 8 चेंडूवर 16 धावा झाल्यात. सरासरीचा विचार केला प्रत्येक चेंडूचा. आता मात्र बिग विकेट बिग लॉस, ज्या धावांनी धावायचं होतं त्या जावेनी मात्र आता तंबू मध्ये परतावं लागेल. बिग विकेट बिग लॉस, रोमित इज बॅक टू द डग आउट. डीजे नक्कीच विनंती असेल, ज्यावेळी विकेट जाते त्यावेळी तुम्ही जे सेलिब्रेशन आहे ते प्रकारपर्यंत मेन विकेटवर करू नका, थोडंसं बाजूला करा, कारण सगळे आल्यानंतर पिचमध्ये थोडंसं दुखापत, नक्कीच पिचला देखील दुखापत होऊ शकते, थोडंसं फुटप्रिंट्स मात्र त्याच्यावर येऊ शकतात. तर नक्कीच विनंती असेल. आता मात्र खेळाडूंना सामन्याला सुरुवात होते. पप्पू चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावचीची मात्र संधी होती, संधी मात्र गमावली, गमावली नाही तर आपल्याला चुस्त फुस्त क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. काय कॉन्फिडन्स रेज झालाय या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये. जर मॅचचं जर टर्निंग पॉईंट ठरेल का हे षटक, हे पाहणं फार गरजेचं असेल. टर्निंग पॉईंट अजून ठरलेला नाही आहे, कारण मैदानामध्ये आपण पाहतोय चानी आणि महादेव, कणा म्हटलं जातं सम्राट सिसी या संघाचा, आणि तो कणा मैदानामध्ये आता मात्र एमपी वॉरियर्स या संघासाठी खेळत असताना, नक्कीच एमपी ग्रुपसाठी. नक्कीच मोठा फटका मात्र नक्कीच खेळायचा होता. चेक मात्र केला, पहिला चेक मात्र अलाउड असेल, दुसरा चेक मात्र नक्कीच बाउन्स केला जाईल. धावचीची मात्र संधी होती, फलंदाज बाद करण्याची मात्र संधी होती, पण या चेंडूवर मात्र नोचा इशारा येतोय पंचांकडून. नक्कीच चला चांदनी, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. धावफलकावर धावा झाल्या, ते म्हणजे 18 धावा. या षटकाचा विचार केला, अद्याप फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी पप्पू यांची आपल्या संघाला मात्र कर्तृत्वाची जाणीव करून देत असताना, मैदानामध्ये उभा असलेला हा अभिमन्यू पप्पू. नक्कीच आता मात्र चक्रव्यूह जो रचला आहे तो मात्र भेदावा लागेल, तो म्हणजे चांदनीला फलंदाज मात्र बाद. चांदनी इज नाउ बॅक टू पॅवेलियन. पप्पूचं कौतुक करावं मात्र तितकं कमी. डीजे रोशन गायकवाड, नक्कीच नाणेफिकीच्या कौलसाठी यायचा विनंती असेल. गिरीशजी सावंत तुमच्या शुभ असते, नाणेफिकीचा कौल केला जाईल. संघमालक प्रथमेश 11 या संघाचे धावफुलकावर धावा झाल्यात, त्या म्हणजे 18. अजूनही 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. ठाकूर डेव्हलपर्स आणि जे के ग्रुप, विनंती असेल गिरीशजी सावंत.
नाणेफेकीचा कौल करायचा आहे तुमच्या शुभ असते विनंती असेल संघ मालक आपण पाहतोय गिरीजी सावंत प्रथमेश इलेव्हन या संघाचे आणि आता मात्र नाणेफेकीचा कौल मात्र झाला सामना अजूनही मात्र चालू असताना डिसिजन मात्र नक्कीच कळवायचा वेळ आहे कारण सामना अजून चालू आहे डिसिजन मात्र विचारपूर्वक घ्या कारण टॉस खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्ही जे डिसिजन घ्याल त्या डिसिजनवर मात्र ठाम राहा आणि जर हरला टॉस त्यांनी जास्त आता विचार करायला त्यांना वेळ नाही आहे जे आपल्या पदरामध्ये पडेल त्याला स्वीकारा आणि मात्र पुढे जा नक्कीच वळूया मॅचकडे नक्कीच दीपक आणि महादेव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते जसं पंचांकडून इशारा येतोय पंचांचे हात मात्र समांतर धावा मिळतील मात्र अवांतर धावसंख्येत मात्र एकने भर पडेल धावफलकावर धावा लागल्या आहेत त्या म्हणजे 19वा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला उत्कृष्ट समरीन चेंडू धावचीची मात्र संधी पंचांकडे मात्र लावड अपील असेल सुखरूप पोचले जसं पोचायला पाहिजे होतं धावपळ करत मात्र पोचले पण सुखरूप पोचले आणि आता मात्र धावचीची संधी निर्माण करायची जास्त गरज नाही आहे कारण मैदानामध्ये आपण पाहतोय दीपक आणि महादेव डीएम फॅक्टर आपण पाहतोय आणि त्याच्यानंतर फलंदाजीचा जर विचार केला जास्त खोलवर फलंदाजी नक्कीच अमोल आपल्याला इन ऍक्शनला पाहायला मिळतील त्याच्यानंतर तारा देखील असतील तेजस मध्ये देखील तेवढं कॅपॅसिटी आहे की फलंदाजी करू शकतात नक्कीच फलंदाजी डीपवर आहे पण आपण विचार केला गोलंदाजीचा आपण गोलंदाजी देखील सुरेखरित्या आत्तापी केलेली आहे शेवटच्या षटकासाठी माझ्या मते कृष्णाच्या खांद्यावर जबाबदारी असेल पहिलं षटक मात्र थोडंसं महागडं फेकलं गेलं पण त्यानंतर जर आपण विचार केला पप्पूची गोलंदाजी अत्यंत सुरेख अप्रतिम गोलंदाजी आणि आता मात्र त्याच पावलांवर पाऊल ठेवत असताना शिवा चांगला फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार ह्या मिळेल नशिबाचा चौक असेल युट्यूब लाईव्हच्या त्याचे गाड्या आहेत ते कृपया करून त्यांनी बाजूला काढायचे आहेत ॲक्टिवा जे आहेत कृपया करून बाजूला काढा नक्कीच डिसिजन मात्र अजून जे के ग्रुपचं येणं मात्र नक्कीच पेंडिंग असेल डिसिजन मात्र लवकरात लवकर ते कळवतील तर विनंती असेल शाईन मात्र बाजूला घेतली आहे ॲक्टिवाला देखील विनंती असेल कृपया करून त्यांनी बाजूला घ्यायची आहे ऐकलात तर ठीक आहे ना तर आता राहू द्या बसलात तर नक्कीच फलंदाज बाद जॉस बटलर आणि रवी अश्विन आपल्याला जणू काही मैदानामध्ये पाहायला मिळाले फलंदाज मात्र बाद होतोय डीजे नक्कीच बॉल काउंट असेल विकेट देखील असेल फलंदाज देखील बाद असेल जेवढं व्हायला पाहिजे होतं या चेंडूवर ते मात्र सगळं झालं जेवढं चांगलं व्हायला पाहिजे होतं प्रथमेश इलेव्हन या संघाच्या बाजूने ते मात्र झालं आणि जेवढं वाईट व्हायला पाहिजे होतं एमपी वॉरियर्स या संघाच्या बाजूने ते मात्र नक्कीच झालं
मैदानामध्ये आपण इन ऍक्शन पाहतोय माधव सुरवसे। नक्कीच फलंदाजी करत असताना क्षमता आहे, कॅलिबर आहे, आत्मविश्वास देखील स्वतःच्या मनगटांवर ठेवावा लागेल। नक्कीच वाईड चेंडू अवांतर रूपात मात्र एक ने भर पडेल। खोलवा टप्प्याचा चेंडू लाऊड अपील, फलंदाज होतोय बाद, बिग विकेट बिग लॉस। महादेव इज बॅक टू दी पॅवेलियन। डीजे आवाज थोडा जास्त वाढवायचा आहे नेक्स्ट सॉन्ग साठी। नक्कीच आवाज थोडासा रेज करायचा आहे आपल्याला। प्रत्येक प्रेक्षकाला गाण्याने आत्मविश्वास जरूर मिळेल, थोडासा उमंग, थोडासा फ्रेशनेस राहील। नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये दफलकावर धावा झाल्या आहेत, त्या म्हणजे 26वा। अजूनही गरज असेल ती म्हणजे 14 अजूनही 14 धाव्यांची मात्र नक्कीच गरज असेल। 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज। प्रथमेश 11 संघ मैदानामध्ये आता मात्र आपला ठाण मांडून बसलाय आणि आता मात्र खेळ्या कराव्या लागतील, ते म्हणजे तेजस आणि जयेश यांना। नक्कीच नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय केतन पाटील, तुम्हाला सक्त तागीद असेल, तुम्ही ग्राउंडच्या जवळ मात्र जाऊ नका, विनंती असेल। तेजस जयेश आ दोघांशी आपण खेळील। नक्कीच पाहतोय मैदानामध्ये तेजस आणि जयेश टीजे फॅक्टर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि कृष्णाच्या खांद्यावर मात्र जबाबदारी दिली आहे। निर्णायक षटक या सामन्याचं, 6 चेंडू आणि मात्र 14 धावांची गरज। काय होईल, काय घडेल, काय बिघडेल बघूया या षटकामध्ये। चांगला फटका आला अंगदी कार्पेट, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार। ह्या मिळतील सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल चार। मोहनना विनंती असेल, कृपया करून तुम्ही पाठी बसा, बाउंड्री लाईनच्या जास्त जवळ जाऊ नका। नक्कीच विनंती असेल कमिटी मेंबर्स, तुम्ही देखील सांगायचंय वारंवार। नक्कीच कृष्णा आणि सामना करतोय तो म्हणजे तेजस। नक्कीच 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय। फाईन लेग आणि थर्ड मॅन मात्र फक्त आतमध्ये आहेत आणि कव्हर्स देखील आतमध्ये आहेत। सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, नो चेंडू। नियम क्रमांक 5 च्या आधाराने चेंडू घोषित करण्यात आला, तो म्हणजे नो चेंडू। अत्यंत खराब चेंडू, निर्दयी चेंडू आणि धावा मिळतील ते फक्त आणि फक्त 1। आणि आता गरज असेल ती म्हणजे सुरेख अप्रतिम। सुंदर गोलंदाजी, सबमरीन चेंडू पडल्यानंतर मात्र सरळ खाली राहिला आणि सरळ मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। आता मात्र तुम्हाला चुकांना जागा नाहीये, ज्या चुका झाल्या होत्या त्या मात्र आता यशाने भरून काढाव्या लागतील। अपयशाच्या पायऱ्यांवर तुम्हाला यशाची मोहर लावावी लागेल। आणि आता मैदानामध्ये तसंच काहीच करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला पाहायला मिळालं आणि आता मैदानामध्ये व्हाईट चेंडू। नक्कीच पंचांकडून इशारा मिळतोय, व्हाईट चेंडू, व्हाईट प्लस 1, धावा मिळतील त्या म्हणजे 2। धावसंख्या आता पुढे जाईल ती 33 या आकड्यावरती। 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज। 6 चेंडू आणि 14 धाव्यांची मात्र गरज होती आणि आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू 7 धावा। टी बॉयज संघाचे कर्णधार
टी बॉयज संघर्ष कर्णधार कृपया करून स्थानपन्न व्हायचं विनंती असेल तुम्हाला टी बॉयज संघर्ष कर्णधार फुलटस चेंडू बॅट ची मात्र कडा धावची मात्र संधी होती जोरात उचल फेकी थ्रो फेकी जर झाली असती तर मात्र इथे काहीतरी चांगलं घडलं असतं चांगलं घडलं असतं ते म्हणजे प्रथमेश इलेव्हन या संघासाठी पण आता चांगलं घडलंय ते म्हणजे एम पी ग्रुप या संघासाठी आणि एम पी ग्रुप हा संघ मैदानामध्ये मंगेश पुरी यांचा संघ सतत आपली छाप सोडत असताना प्रथमेश इलेव्हन हा संघ गिरीश सावंत यांचा संघ मैदानामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत असताना वर्चस्वाची लढाई मैदानामध्ये काय झालं शांतता शांतता आणि शांतता दोन चेंडू आणि दोन दावेची गरज समीकरण जर हा चेंडू मात्र पकडला असता तर मात्र समीकरण काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं दोन चेंडू आणि सहा दावेंची गरज दोन चेंडू आणि सहा धावांची मात्र गरज होती भूतकाळ होता तो आणि आता मात्र भविष्य काळ आहे दोन चेंडू आणि दोन धावांची गरज धन्यवाद धन्यवाद नक्कीच एकला देखील विन असतील माझ्या मध्ये कारण विकेट जास्त गेल्यात नक्कीच दोन देखील तुम्ही कंपल्सरी माइंड मध्ये ठेवा की दोन चेंडू मध्ये दोन धावा नक्कीच करायचे आहेत एकाला देखील तुम्ही विन आहात आपण दोन धावा मात्र नक्कीच कराव्या लागतील आणि सामना जिंकतोय तो म्हणजे मंगेश पुरी यांचा संघ एम पी वॉरियर्स जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक अभिनंदन हरलेल्या संघाचे मात्र तितकंच कौतुक दोन दिवस तुम्ही या स्पर्धेत मात्र सहभागी झालात चांगला खेळ दाखवलात आपली छाप निर्माण केलीत आपलं वर्चस्व देखील साध्य करण्यापासून दोन पावलं मात्र पाठी राहिलात पण हरलेल्या संघाचे मात्र तितकंच कौतुक जिंकलेल्या संघाचे मात्र अभिनंदन डीजे